सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू, सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93-25-42-32 आणि 77-09-80-59-05. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल. विद्यार्थी संघटनेच्या वतीनं 23 तारखेला आंदोलन विद्यापीठाच्या प्रशासनाच्या संदर्भात कुलगुरूंच्या सगळ्या अनैतिक कारभार आणि भ्रष्टाचार या सगळ्याच्या विरोधात एक आंदोलन संघटित झालं. त्या आंदोलनाच्या नंतर काय परिस्थिती झाली ती कुमार मांडलेले, पण आज जाणीवपूर्वक विद्यापीठाचे विद्यार्थी आणि आपले पत्रकार बांधव यांच्या माध्यमातून लोकांच्या समोर त्या ठिकाणी घडलेल्या घडामोडीची वस्तुस्थिती जावी आणि हे पुरावे आहेत हेही लोकांच्या समोर यावेत असा आमचा एक उद्देश होता. त्या निमित्तानं आजची पत्रकार परिषद आयोजित केली. सगळ्यांचं स्वागत करतो. आम्ही जो पहिला मुद्दा मांडला होता की या विद्यापीठाचे कुलगुरू हे कुलगुरू पदास अपात्र आहेत. अपात्र असल्याचा हा पुरावा आहे की त्यांची कृषी या शाखेतली आचार्य पदवी नाही आहे, PhD पदवी नाही आहे. त्यांची ही मेकॅनिकलची पदवी आहे, जी मेकॅनिकलची पदवी नागपूरच्या विद्यापीठाकडून त्यांनी घेतलेली. त्यांच्या मेकॅनिकलच्या पदवीच्या आधारावरती ते त्या पदावरती बसू शकत नाही. ते त्या अर्थानं ते अपात्र आहेत, तरी त्यांना त्या ठिकाणी बसवलेलं आहे. आम्ही दुसरा विषय घेतला होता की ते या ठिकाणी ज्यावेळेस त्यांची अपॉइंटमेंट झाली, कुलगुरू म्हणून रुजू झाले, ते 2021 मध्ये त्यांची अपॉइंटमेंट झाली आणि त्या दरम्यान त्यांच्यावरती एक असे 4 गुन्हे दाखल होते, खटले चालू होते मुंबई हायकोर्टामध्ये. त्याच्यातल्या एका खटल्यामध्ये ते जामिनावरती 15,000 जामिनावरती बाहेर होते. तो खटला क्रमांक 331/2016 आहे. ह्या ठिकाणी जे 15,000 जामिनावरती ते बाहेर आहे, ते नमूद आहे, आपल्याकडे पोहोचले. दुसरा विषय त्याच्यापैकी ज्या 3 गुन्हे कोर्टामध्ये सुरू आहेत आजही, लैंगिक शोषणाचे गुन्हे, महिलांवरच्या लैंगिक शोषणाचे आजही सुरू आहेत, की जे 76/65/2018, 76/67/2018 आणि 76/64/2018 ही आजही सुरू आहेत, ही त्याची प्रत आपल्यासमोर मांडलेली. त्याच्यानंतर आदिवासी विद्यार्थ्यांच्या निधीमध्ये जो गैर कारभार केला गेला, वास्तविक पाहता कुलगुरूंची गाडी ही विद्यापीठाच्या महसूल उत्पन्नातून खरेदी करायची असते, त्याचेही अधिकार त्यांना 12 लाखाच्या पलीकडे नाही आहेत आणि त्यांनी गाडी खरेदी करताना आदिवासी विद्यार्थ्यांचा जो काही निधी आहे तो 30 लाख रुपये त्याच्यावरती खर्च केला आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेनं त्यांना थेटपणे सांगितलं की आपल्या त्यांनी केलेली खरेदी ही गंभीर बाब आहे आणि इमिजिएटली तुम्ही तो पैसा मंडळाकडे वर्ग करावा. तो त्यांनी वर्गही केला. हा एक भ्रष्टाचार होता त्याच्यानंतर न त्यांनी 2023 आणि 2022 साली काही प्राध्यापकांना परदेशात पाठवलं, परदेशात जे काही अभ्यास दौरे असतात त्याच्यासाठी पाठवलं. त्याच्यापैकी 11 प्राध्यापक असे आहेत की जे 11 पैकी 9 जण ते 2 वर्षात पुढे रिटायर होणार होते आणि असा नियम आहे की 2 वर्ष रिटायरमेंटला असणाऱ्या प्राध्यापकांना अभ्यास दौऱ्याला पाठवू नये आणि 2 जण असे आहेत की त्यांच्या त्या डिपार्टमेंटला स्वीकृतीच नाही की त्यांना परदेशात पाठवावं. अशा अर्थाची जी काही माहिती आमच्या हाती आली ती आपल्यासमोर सादर केलेली आहे. त्याच्यानंतर मिलिंद लोके नावाचे जे काही त्या ठिकाणी अभियंते, विद्यापीठ अभियंते, त्यांच्या बाबत एकच पत्र तुमच्या समोर आम्ही मांडणार आहे की महाराष्ट्राचे जे काही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 2023 एक पत्र विद्यापीठाला पाठवलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी कुलगुरू आणि कुलसचिवांना की मिलिंद लोके यांनी बांधकाम
विभागातील निविदा ज्या काय तिथली सगळी माहिती मागितली, पण त्यांनी स्पष्ट म्हणले की बांधकाम विभागातील निविदा प्रक्रिया इलेक्ट्रिक कामे विविध पद्धतीचा अवलंब न करता सर कामांमध्ये अनियमितता करून मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले आहे असं अंबादास दानवे म्हणतात. आणि त्यांनी डिटेल मागितली होती 7 दिवसात मंत्रालयात ही सगळी माहिती त्यांनी मागून घेतली. त्याच्या आधारावर पुढे काय झालं ते लक्षात येईल. हे दिंडे कुणाल दिंडे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवरती होत असलेल्या अन्यायापैकी हा एक विषय. हे कार्यालयीन अधीक्षक असलेले कुणाल दिंडे हे साधे अधीक्षक पदावरचे व्यक्ती, त्यांचा 3 वर्ष कार्यकाळ पूर्ण व्हायच्या अगोदर त्यांची बदली नंदुरबारला केली. ते त्याच्या विरोधात गेले कोर्टात, कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला आणि निकाल दिल्याच्या नंतर त्यांना विद्यापीठात रुजू करून घ्यायला सांगितलं. कोर्टानं रुजू करून घेतलं पण त्यांच्या विरोधात हे कुलगुरू महोदय सुप्रीम कोर्टामध्ये गेले त्याची ती नोट आहे. आम्ही पुढचा मुद्दा केला होता की नाशिक विद्यापीठामध्ये हे यांच्याकडे चार्ज असताना हे आणि मिलिंद डोके यांनी म्हणून जो काही गैरकारभार केलेला आहे, टेंडर न काढता केलेली काम आहे त्याची ही लिस्ट आहे जी आम्ही तुमच्या समोर पीडीएफच्या द्वारे दिलेली आहे. आणि राहिला आणखी महत्वाचा मुद्दा की जे विठ्ठल डुकरे आणि नामदेव डुकरे आणि विठ्ठल शिर्के अशी नावाची ही जी व्यक्ती विद्यापीठामध्ये आहे, त्यांच्या जन्मनोंदीच्या बाबतीतचा जो मुद्दा आहे की त्यांची जन्मतारीख ही 2000 त्यांची 62 आहे आणि त्यांचं नामदेव साहेबराव डुकरे असं जे आधीचं नाव आहे त्यांनी नंतर ते विठ्ठल शिर्के असं केलं आणि नामदेव डुकरेंचा हा जन्मतारखेचा दाखला ज्या दाखल्यावरती त्यांची 1962 नोंद आहे ते वास्तविक पाहता आज रोजी रिटायर झालेली व्यक्ती आहे, परंतु त्यांनी 2023 एक ऍफिडेव्हिट दिलं आणि 2 वर्ष त्यांची वाढवून घेण्याकरता विठ्ठल साहेबराव डुकरे हा त्यांचा भाऊ आहे की नेमकं कोण आहे त्याचा तपास झाला पाहिजे, परंतु 1962 ही जन्मतारीख असलेला दाखला त्यांनी जमा केला आणि ते आजही त्या ठिकाणी कार्यरत आहेत. त्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. संशोधन संचालक आपल्याला महानंद माने यांचं प्रकरण फार गाजलेलं आहे, चर्चेत आहे. रावरी कृषी विद्यापीठाचे हे जे काही जबाबदारी व्यक्ती बरीच पदं त्यांच्याकडे त्यांच्या पाहुण्यांनी दिलीत. पाहुणे म्हणजे कुलगुरू प्रशांत कुमार पाटील त्यांच्या पाहुणे आणि त्यांच्यावरती एक रावरी कोर्टामध्ये खटला सुरू आहे की त्यांनी त्या ठिकाणी खुले जेल नावानं एक धंदा सुरू केला होता, व्यवसाय सुरू केला होता आणि त्या व्यवसायाच्या वरती रेड पडल्या गेल्या. जे काही अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीनं त्याचे सविस्तर डॉक्युमेंट याच्यामध्ये आहेत आणि त्यांनी सुद्धा हे कसं बेकायदेशीर आहे, हे कसं परवानगी न घेता सुरू केलेलं हा जो काही प्रकल्प आहे जो व्यावसायिक अशा अर्थाने कुठल्या परवानग्या नाहीत त्याची त्याचा खटला रावरी कोर्टात सुरू आहे. ह्या खटल्याची कागदपत्र आपल्याकडं आणि पोहोचवलेली आहेत. अशी बरीच विषय आहेत म्हणजे सडकापैकी बदली करणं असो किंवा तिथल्या सुरक्षेच्या संदर्भात जुन्याच सुरक्षा रक्षकांना ज्यांच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती असो, त्या ठिकाणी आधी मागासवर्गीय कर्मचारी असो ज्यांच्या आंदोलनाच्या बाबतीतही चुकीच्या भूमिका घेतल्या गेल्या आणि त्यांनाही आजही चौकशीच्या रेट्यात ठेवून त्यांना त्यांची पदोन्नती रोखली जाते. त्या पदोन्नतीच्या बाबतीत मिलिंद आहेरे आणि कांबळे साहेब यांच्या बाबतीतच्या पदोन्नती त्यांना आजही चौकशीच्या घेऱ्याखाली ठेवून त्या टाळल्या जात आहेत आणि ते विद्यापीठात हे दोघं जण एकमेव आहेत की त्यांनी त्यांची जवळपास 1-2 नंबरला आहे पदोन्नतीमध्ये आणि 1-4 नंबरला आहे. त्यांना रोखणं आणि जवळची पै पाहुणे आणि त्यांचं ऐकणारे अशा सगळ्यांना चांगल्या चांगल्या पदावर बसवणं आणि भ्रष्टाचार करणं असा अनेक गोष्टी आहेत, बरेच पुरावे आहेत. पण जे सुरक्षा अधिकारी आहेत हे यांना पुन्हा त्या पदावरती घेण्याकरता, कारण हे पद आहे हे सरळ भरतीनं भरलं पाहिजे, ह्याला पदोन्नतीचा काही संदर्भ नाही संबंध नाही, परंतु कार्यकारी परिषदेचा यांनी ठराव केला आणि त्यांच्याकडेच ते द्यावं म्हणून त्यांच्या नावाचा हा ठराव केला गेला आणि शेटे आहेत तेच आज रोजी तिथं
ते अधिकारी पद सुरक्षा अधिकारी पद वरती आहेत. आणखी एक विषय प्रणव प्रशांत कदम हा एक विद्यार्थी विद्यापीठाचा की ज्याच्यावरती कुलगुरु आणि अधिकराव पाटील नावाचे जे अधिकारी आहेत यांनी मिळून त्याला सातत्यानं फेल करत त्यांचं त्याच कुठलंही कॅरेक्टर किंवा त्याचं कुठलीही शैक्षणिक पात्रता पूर्णता पूर्ण होऊन देण्याची त्यांची जी काही मानसिकता आहे त्या प्रणव कदम यांनी 15 ऑगस्टला विद्यापीठ प्रशासनाच्या प्रशासकीय इमारतीच्या समोर आत्मदहनाचा इशारा दिला होता. तो इशारा दिल्याच्या नंतर पुढे त्या प्रणवचं काय झालं माहिती नाही, परंतु त्यांनी कुलगुरूंच्या संदर्भात आणि त्यांच्या बाबतीत अधिकराव जाधव जे आहेत त्यांचे जे काही त्या ठिकाणचे प्राचार्य होते यांनी यांच्याबद्दलचं एक विस्तारानं तक्रार त्यांनी पाठवलेले, ज्या तक्रारीचंही पुढं काय झालं माहिती नाही. ह्या अशा अनेक तक्रारी आहेत, विद्यार्थ्यांनी सुद्धा केलेल्या तक्रारी आहेत. कुलगुरू हे कृषीचे आणि बीटेकचे ह्या दोन्ही विभागांमध्ये कसा भेदभाव करतायत, आजही काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांमध्ये वाद लावणं, विद्यार्थ्यांच्या मध्ये संभ्रम निर्माण करणं आणि त्यातल्या जवळच्या विद्यार्थ्यांना पुढे काढून तिथला एक दबाव गट उभा करणं, अशाच काही कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन त्यांचं सगळं पुरवणं, हे सगळं कुलगुरूंच्या मार्फत ह्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या सुरू आहे आणि ही संताप निर्माण करणारी बाब आहे. ही गेल्या 2 वर्षांपासून ही सातत्यानं सुरू आहे. हे आपल्या समोर आम्हाला मांडायचं होतं, आपण ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद. कृषी भूमिका आमची जी असणार आहे ती कास्ट्राईब संघटनेचे जिल्हा सचिव आणि आमचे मार्गदर्शक शिरीष गायकवाड. मागील 30 वर्षापासून मी या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचा कारभार पाहतो आहे. अनेक कुलगुरू आले होऊन गेले, त्यांच्या देखील काही काळामध्ये आंदोलन झाली, परंतु दुर्दैवानं हे कुलगुरु आल्यापासून जे काही आंदोलन होतंय, आमची 2 आंदोलन झाली, त्याला प्रति आंदोलन करण्याचा दुर्दैवी प्रसंग या विद्यापीठाच्या कुलगुरूंनी घडून आणला. त्याबद्दल मी या निमित्तानं जे काही आयोजक आहेत त्या आंदोलनाची विद्यापीठातल्या त्यांचा निषेध करतो. या विद्रोही विद्यार्थी संघटनेने जे काही महात्मा फुले कृषी विद्यापीठा संदर्भामध्ये जे काही आंदोलन सुरू केले, जे आंदोलन उभं केलंय, त्यामधील महिलांचं लैंगिक शोषण असेल, त्यामध्ये भ्रष्टाचार असेल, अशा अनेक बाबी संदर्भामध्ये भूमिका जी घेतली त्याला आम्ही कास्ट्राईब संघटना जी काही राज्य पातळीवर काम करते कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आम्ही देखील या संदर्भामध्ये माननीय महामहिम राज्यपाल यांच्याकडे तक्रार केलेली आहे. तर असा या संदर्भामध्ये जी काही भूमिका विद्रोही सांस्कृतिक विद्रोही विद्यार्थी संघटना भविष्यात घेईल त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा राहील. आणि 23 तारखेला विद्यापीठाच्या समोर आंदोलन झालं, त्याच्या अगोदर पत्रकार परिषद झाली, आज देखील आम्ही जे काही प्रश्न उपस्थित केले त्याला उत्तर देण्यासाठी किंवा आमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते सादर करण्यासाठी आम्ही पत्रकारांना निमंत्रित केलं होतं. त्यामध्ये विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी किंवा त्यांच्या प्राध्यापकाचे प्रतिनिधी राहिले असेल तरी चाललं असतं, परंतु दुर्दैवाने ते कुणी या ठिकाणी आले नाही. तर माझी यापुढची भूमिका आमची अशी राहील की या राहुरी तालुक्याचे विद्यमान आमदार आणि त्याचप्रमाणे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद सदस्य माननीय प्राजक्तदार तनपुरे यांनी देखील या विद्यापीठाच्या भ्रष्टाचारासंदर्भात आवाज उठवला होता, परंतु त्याच्या पुढे काय झालं हे विचारणा करण्यासाठी आम्ही देखील 10 तारखेला विद्यार्थी संघटनेच्या मार्फत त्यांच्या या राहुरीतील कार्यालयावर जाणार आहोत. आणि त्यांनी जर योग्य ते समर्थन केलं नाही तर आमची त्यांना एक विनंती राहील की आपण जर त्याचा पाठपुरावा करणार असाल तर आमची आणि राज्यपालांची भेट घडून आणा, राज्यपालांपर्यंत आम्हाला घेऊन जा आणि त्यावेळेला आपण देखील आमच्या बरोबर राज्यपालाच्या कानावर या गोष्टी जातात की नाही याबद्दल आम्हाला मोठी शंका आहे. म्हणून आमची अशी विनंती राहील की आपण आम्हाला आमदार साहेबांना विनंती राहील की आपण आम्हाला राज्यपालापर्यंत भूमिका मांडण्यासाठी आमची मध्यस्थी भूमिका बजवा, अन्यथा त्यानंतर देखील जर झालं नाही तर मग त्यानंतर एमसीआरचं कार्यालय पुण्याला आहे, बा महाराष्ट्र राज्य कृषी औद्योगिक परिषदेचं कार्यालय पुण्याला आहे, त्या कार्यालयावर आम्ही धरणे आंदोलन करू आणि तिथूनच जर या प्रकारची दखल घेण्यात आली तर शेवटचा पर्याय होऊन आम्ही राजभवनावर धरणे आंदोलन करून तिथं त्या प्रकारे निदर्शन करणार आहोत. धन्यवाद.